कामोठे बस स्टॉप जवळ थांबलेल्या व्यापाऱ्यावर दिवसा ढवळा हल्ला करून 19 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील 6 आरोपींना पकडण्यात अवघ्या 72 तासांमध्ये पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 पथकाला यश आलं आहे. कामोठे बस स्टॉप जवळ एका खासगी बसमधून उतरलेल्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्याच्या ताब्यातील 19 लाख रुपयाची रोकड असलेली बॅग घेऊन चोर पसार झाले होते. संतोष जाधव असे या व्यापारीचं नाव असून त्याने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुरे, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे पोलीस ठाण्याचे व गुन्हे शाखा 2 पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. तपास करीत असताना गुन्ह्यातील जखमी इसम, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व घटनास्थळावरून मिळालेले CCTV फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून कोणतेही धागेदोरे नसतानाही 6 आरोपींना नवी मुंबई, ठाणे, पुणे व कर्नाटक राज्य येथून जाऊन अतिशय शिताफीनं 72 तासांच्या आत अटक करण्यात यश आलं आहे. अनिकेत जोमा म्हात्रे, कार्तिक सुशील सिन्हा, किरण विजय पवार, भीमा रामराव पवार, मनोज कुर्म्या राठोड अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा दरोड्याचा कट चिंचपाडा येथील टेकडीवर रचला होता असे त्यांनी सांगितले. संतोष जाधव हे अंबेजोगाई बीड येथील सोन्याचे व्यापारी असून अंबेजोगाई येथे प्रत्येक शनिवारी मार्केट बंद असल्यानं ते शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसनं मुंबई येत होते. त्यावेळी ते प्रत्येक शनिवारी कामोठे बस थांबा येथे उतरून अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तीकडे फ्रेश होण्यासाठी जात होते. त्यानंतर ते सोने खरेदी करून पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसनं मुळगावी परत जात असत. त्यांच्या या प्रवासाची माहिती आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथीदारांना सांगून हा गुन्हा घडवला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आपल्याला आता मी जे सांगितलं ते कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपला जे एक्सप्रेस वे आहे, सायन पनवेल हायवे आहे, तिथे मॅक्डोनाल्डच्या समोर तिथे नगरीचे बसेस वगैरे सकाळी येतात आणि नगरीचे बसने एक माणूस आला अंबेजोगाईवरून आणि तिथे त्याच्यावर हल्ला करून 5-6 लोकांनी हल्ला करून त्याला मारलं. त्याच्या मिरचीची पूड टाकली त्याच्या डोळ्यामध्ये, त्याला काही कोयता नाही किंवा आपल्या धारदार असं सत्र वगैरे मारलं लोकांनी आणि त्याच्याकडून 46 लाख रुपये त्यांनी लुटले. आणि सकाळी 7 वाजताची घटना आहे, 27 तारखेची मागच्या महिन्यात. आता हे फार गंभीर आणि सक्सेसफुल क्राईम आहे, कारण की त्याच्यामध्ये त्याला म्हणजे डकैतीचे क्राईम आहे आणि त्याला हत्यार वापरले त्यांनी मारलेले आहे आणि एवढा मोठा रक्कम त्याच्याकडे लुटलेला आहे. म्हणजे आपल्यासाठी एक महत्त्वाचं चॅलेंज होतं की हा कुठे झाला पाहिजे आणि हे कोण गँग आहे, बाहेरचे गँग आहे, स्थानिक आहे, कोण आहे, कारण की हल्लीवर असा प्रकार होऊन झालेला आमच्याकडे. आणि हे लोकं स्थानिक पोलीस स्टेशन सोबत आपल्या स्थानिक जे झोनल टीम आहे त्याच्यासोबत क्राईम ब्रांचचे जे टीम आहे, स्पेशली आपल्या जे झोनपूरचे गोरे साहेब आहेत, गोरे त्याच्या जे टीम आहे त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, बाकी आपला युनिटचे सेंट्रल युनिट सर्व डिफेन्स सिटी क्राईम गोरे साहेब आणि डी सी पी क्राईम गोरे साहेब डी सी पी ज्यावेळी चव्हाण आता सब आलेले आहेत, हे सर्व टीम वर्क ते चांगले टीमवर्क आहेत. त्याने मिळून त्याच्या टेम्पल डेटा काढून त्याच्यामध्ये आणखी माहिती जे आपण घेऊ पाहतो की हे अशा प्रकारचे जे बातमी आणि आपला जे टेन्जर्स आहेत आणि चांगले काम करून ते याच्यामध्ये 6 आरोपींना त्यांनी 72 तासाच्या आत त्यांनी अटक केलं आणि याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी फक्त 19 लाखाचे दिलं होतं होते. मला आता निष्पन्न झालं आहे त्याच्यामध्ये 46 लाख दिलेले आहेत आणि आमच्या लोकांनी जवळजवळ 21 लाख त्याच्यामध्ये रिकवरी पण केलेली आहे. आपण 6 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि आणखी 4 आरोपी आपल्याला शक्यता आहे त्याच्यामध्ये आणखी इन्वॉल्व्ह असतील. आणि एक आणखी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांनी मारलं आहे आणि त्याच्या गंभीर जो जखमी होता आता तो बरा आहे, फिरादी आहे. आणि त्याच्यामध्ये जो टीप देणारा आहे तो पहिला जो आरोपी आहे त्याच्या 16 आरोपी आहे. निकेत म्हात्रे आहे तो 23 वर्षाचा आहे, कार्तिक सिन्हा आहे तो 24 वर्षाचा आहे, किरण पवार आहे 21 वर्षाचे, भीमा पवार 21 वर्षाचे, मनोज राठोड आहे 22 वर्षाचे, लक्ष्मण राठोड आहे 21 वर्षाचे. त्याच्यामध्ये जो म्हात्रे आहे त्याला माहिती होतं की हा जो फिर्यादी आहे, जो ज्वेलर आहे तो
कधी कधी असं येतो आम्ही त्याच्या मित्राकडे जातो आणि त्याच्याकडे काहीतरी ज्वेलरी किंवा पैसा असतो, त्यांनी टीप दिली आणि हे सर्व लोकांचं या दोनचं चिंचपाळामध्ये त्यांनी काम केली आणि त्यांनी 20 तारखेला त्यांना निवडणूक प्राप्त केलं होतं. आणि धोरणापूर्वी मला ते एसटीचे स्ट्राईक आणि पोलीस बंदोबस्तसोबत थोडासा पेट्रोलिंग उभं असल्यामुळे त्यांना असं वाटलं की पकडले जातील. मग त्यांनी त्यावेळी त्यांनी केलं नाही. मग त्यांनी पुढच्या ठोळामध्ये जेव्हा हे आले त्यांनी प्लान धरून त्यांना उठले 27 तारखेला. आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या कामगिरी आमच्या क्राईम ब्रांचची टीमने केली आहे. अधिकारी सर्वांना आम्ही सर्वांच्या बाजूबाजूनी कामगिरी आहे सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि आणखी आम्ही आता पीसी त्याचं रिमांड आहे आतापर्यंत आहे आजपर्यंत आहे. आम्ही माननीय कोर्टाला विनंती करणार आहे की आम्हाला आणखी रिमांड आम्हाला मिळायला पाहिजे, कारण की अजून आपण 3-4 आरोपी त्याच्यामध्ये संशय होत आहे. आणखी आपल्याला रिकवरी पण करायची आहे. हत्यार आम्ही रिकवरी केलेली आहे. सध्या जो फिर्यादी आहे तो आउट ऑफ डेंजर आहे, त्याला काही तसं प्रॉब्लेम नाही आहे.